Ma'am, look, sir. There's a motion. Okay, sir. Look, sir. हे सर्व डिव्हाइसेस टेम्पर प्रूफ आहेत, शास्त्रोक्त पद्धतीने पंचनामे आणि जबाब यामध्ये व्हिडिओग्राफी ऑडिओ व्हिज्युअल घेतले जाणार आहे. हो, हे एम पोलीस ऍप आहे, फार चांगला एक ऍप आहे आणि ह्याला राज्यामध्ये बाकी ठिकाणी कसं ह्याला राबवता येईल त्याबद्दल आपण नक्कीच विचार करू, कारण हे आपल्या पोलीस डिपार्टमेंटसाठी युजफुल आहे आणि त्यामध्ये सर्व डिटेल एम पोलीस ऍपवर येतात, तर त्यामुळे आम्ही ह्याच्याबद्दल नक्की विचार करू. दुसरा प्रश्न असा आहे, जे आमचे पोलीस ट्रेनिंग स्कूल आहे किंवा महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक, इथं अग्यावर ट्रेनिंग देण्यात येते. आमचे जे सिलेबस आहे वेळोवेळी आम्ही त्याला अपडेट करत राहतो, तेच नाही तर सर्व्हिसमध्ये आल्यानंतर सुद्धा आम्ही इन सर्व्हिस ट्रेनिंग ठेवलेली आहे आणि आम्ही आता ऑनलाईन ट्रेनिंग मॉड्यूल्स महाराष्ट्र पोलीस अकॅडमीने सुरू केलेले आहे, ज्यामध्ये कोणीही पोलीस अधिकारी कर्मचारी ज्या ठिकाणी आहे तो ऑनलाईन ट्रेनिंग मॉड्यूलमध्ये त्याचा फायदा घेऊन त्याचे स्किल अपग्रेडेशन करू शकतो. यामध्ये जे उपक्रम राज्यामध्ये कशा प्रकारे आम्हाला राबवता येईल त्याबद्दल आता आम्ही डिटेलवर विचार करू. महात्मा ज्योतिबा फुले जी स्कीम आहे त्यामध्ये आता सर्व जे कर्मचारी आहे त्यांना ते जे लाभ आहे 5 लाखापर्यंत प्रत्येक कुटुंबपर्यंत हे लाभ मिळणार आहे आणि त्याबद्दल शासन स्तरावर विचाराधीन आहे, निर्णय झालेला आहे असं मला कालच कळवण्यात आलं. तर त्याबद्दल जर झालेलं आहे तर त्यामध्ये सर्व रिटायर्ड ऑफिसर्स इन्क्लूड होते. त्यामध्ये असं आहे की क्राईम पॉप्युलेशन जर वाढणार तर क्राईम पण वाढतो, क्राईम अँड पॉप्युलेशन आर रिलेटेड. त्या अनुषंगाने पोलीस फोर्स पण वाढलेली आहे, असं नाही की पोलीस फोर्सच्या वाढ झालेली आहे, पण पोलीस फोर्स वाढ झालेली आहे परंतु किती मॅनपॉवर, देर इज अ लिमिट टू विच मॅनपॉवर आम्ही वाढवू शकतो. तर मॅनपॉवर सोबत टेक्नॉलॉजी रिलेटेड ॲस्पेक्ट्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन, सायंटिफिक एड टू इन्व्हेस्टिगेशन याची मदत घेऊन त्या तपासचा आणखीन कसा उपयोग, आणखीन तपास सक्षम कसं आम्ही करू.